टॅक्सी म्हटलं की नाना पाटेकरांचा टॅक्सी नंबर 911 नावाचा सिनेमा आठवतो. मग काळा पिवळा रंग, वरती कॅरेज, बाजूला मीटर असं चित्र उभं राहतं. त्याच काळ्या पिवळ्या प्रीमियम पद्मिनी नावाच्या टॅक्सीचा मीटर कायमचा बंद झालाय. मुंबईकरांमध्ये पद्मिनी टॅक्सीपेक्षा काळी पिवळी टॅक्सी अशी तिची जास्त चर्चा होती. आता ती बंद तर झाली आहे, मात्र या टॅक्सीला काळा पिवळा रंग का दिला होता हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? चला जाणून घेऊ. आधी ही टॅक्सी बंद का पडली ते पाहूया. नवनवीन मॉडेल्स आणि ऍप वर आधारित कॅब सेवांच्या वाढत्या वापरांमुळे या टॅक्सीचं मॉडेल बंद झाले. तसं या मॉडेलचं उत्पादन 2001 मध्येच बंद झालं होतं. यामध्ये अब्दुल कारसेकर यांच्या टॅक्सीची ताडदेव आरटीओ मध्ये शेवटची नोंद झाली होती, तीही आता कायमची बंद झाली. मुंबईची एक शान होती आणि हमारी जान थी. हा सिग्नल पे रुकती तो बोले हमारे जमाने की गाडी, हमारे जमाने की गाडी. ते मला रे दुःख होतं आहे. जसं एक मी बीबी के साथ जैसी प्यार करते ना, वैसे ही इस गाडी के साथ मैं प्यार करता था. जवळपास 5 दशकांहून अधिक काळ या टॅक्सीने मुंबईकरांना सेवा दिली आहे. इसपे ना अच्छे अच्छे लोग, एक्टर लोग बैठे हैं. कैपीना कैप बैठी है, आलिया भट्ट इसके कैरियर पे डांस की है, मनोज वाजपेयी बैठा है, तो इरफान खान का बेटा मुंबई दर्शन किया है 2 दिन. आता या टॅक्सीचा रंग काळा पिवळा असण्यामागचं क्रेडिट जातं स्वातंत्र्य सैनिक विठ्ठल गांधी यांना. गांधी खासदार झाल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना टॅक्सीचा रंग काळा पिवळा असावा अशी शिफारस केली होती, जेणेकरून पिवळा रंग टॅक्सी दूर असली तरी दिसेल आणि खालच्या भागाला काळा रंग जेणेकरून डाग लागतो. आता यामध्ये अनेकांना काळे पिवळ्या रंगाच्या सर्वच टॅक्सी बंद झाल्यात की काय असा प्रश्न पडला. तर असं नसून, फक्त काळ्या पिवळ्या प्रीमियम पद्मिनी मॉडेलच्या टॅक्सी बंद झाल्या असून नव्या मॉडेलच्या काळ्या पिवळ्या टॅक्सी मुंबईकरांच्या रस्त्यांवर धावणार आहेत. काळ्या पिवळ्या टॅक्सी सोबत तुमची एखादी गोड आठवण आहे का?